शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला करा आणि विसरू नका गवत किंवा तण हा शब्द शेतकऱ्यांना तसा नवा नाहीये शेतकरी पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत बेजार असतात ते गवतामुळं हराळी लव्हाळा दुधानी घानेरी रुई कुसळ धोत्रा गोकूर आणि काँग्रेस कमी की काय म्हणून अलीकडे भाजप गवतनेही शेतकऱ्यांना जेरी आणलंय तुम्ही म्हणाल आता काँग्रेस गवत माहीत होतं पण हे भाजप गवत नेमकं काय तर भाजप गवत नेमकं काय आहे याच विषयावरती सोमीनाथ घोळवे यांनी लिहिलं आहे नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ॲग्रो वन तर सोमीनाथ घोळवे लिहितात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अहमदनगर शेवगाव पाथर्डी शिरूर कासार बीड केज जामखेड आष्टी असा दौरा झाला या दौऱ्यात सर्वत्र एक बाब निदर्शनास आली ती म्हणजे शेतीच्या बांधावरच नाही तर शेतात देखील भाजप गवताचा फैलाव झाला आहे या संदर्भात अनेक शेतकऱ्यांशी चर्चा देखील केली सर्वजण या गवताला भाजप गवत असंच म्हणत होते यापूर्वी काँग्रेस गवत माहीत होतं साठच्या दशकात देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती त्यावेळी भारतानं अमेरिकेकडून गहू आयात केला या गव्हात गाजर गवताचं बीही आपल्याकडे आलं आणि मग तिथून पुढे शेतकऱ्यांच्या बांधाधुऱ्यापासून हे गवत सर्वत्र पसरत गेलं काँग्रेस पक्ष गावाखेड्यात जसा आडवा उभा पसरला त्याचाही संदर्भ गाजर गवताला काँग्रेस मानण्यामागे होताच पण अमेरिकन गहू आणला तो काँग्रेस सरकारनं त्यामुळे त्यासोबत आलेल्या गवतालाही लोक काँग्रेस गवत म्हणू लागले मात्र या चिमुक काट्याला भाजप गवत का म्हणतात हा प्रश्न मला पडला या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलणं झालं शेतकऱ्यांकडून आम्ही भाजप गवत असंच म्हणतो याच नावाने ओळखतो असं उत्तर मिळालं एका अर्थानं या विदेशी गवताला शेतकऱ्यांनी नवीन ओळख दिली आहे भाजप गवताची ओळख ही अलीकडची नाही तर गेल्या तीन चार दशकांपासूनची आहे पण अलीकडे मोठ्या प्रमाणावर बांधावर शेतात आणि मोकळ्या जागेवर वाढ झाल्यानं हे गवत सर्वत्र चर्चेला आहे या गवताला प्रत्येक कांड्यावर बारीक अकुंचनदार काटे असल्यानं शेतकरी चिमुक काटा असंही याला मानतात पण ही ओळख अलीकडे पूर्णपणे मिटलेली आहे अलीकडे सर्व तरुण शेतकरी या गवताला भाजप गवत असंच मानतात तरुण शेतकऱ्यांना या गवताचं मूळ आणि उपयोग असं काहीही माहीत नसल्याचं दिसून आलं मात्र काँग्रेस गवत कमी होऊन हे भाजप गवत वाढलंय एवढंच गावागावात शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे खरं तर अतिवृष्टीनं गावोच्या गावो, गावो मोकळ्या जागेवर भाजप गावताचा फैलाव वाढलाय मी म्हणजे सोमीनाथ घोळवे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार आठ पर्यंत या गवताला उसाच्या शेतीत आणि बांधावर पाहत होतो पण अलीकडे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विशेषतः बागायती परिसरात या गवताची वाढ वेगाने होताना दिसायला लागली आहे खरं तर अल्टरनेनथेरा चेस्लीज या शास्त्रीय नावानं परदेशात या गवताला ओळखलं जातं या गवताचा वाढीचा वेग वाढला असल्यानं शेतकऱ्यांना मोठा त्रास वाढलाय अनेक शेतकरी तनाशक फवारणी करून या गवताला मारण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हे गवत मरत नाही हेही तितकंच खरं आहे गवताचं पूर्ण आयुष्य झाल्यानंतर म्हणजे गवत वाळल्यावर पेटून देण्याशिवाय शेतकऱ्यांकडे काहीच पर्याय राहत नाही गवताला आग लावून जाळलं तरी पाऊस पडला की ते नव्यानं उगून येतं तसंच वेगानं देखील वाढतं भाजप गवताचं वैशिष्ट्य असं की या चालू वर्षात या गवताचं उदंड असं पीक आलंय कोवळं असताना खूपच हिरवेगार पालवी असणारं आणि लसलसीत दिसतं त्यामुळे जनावर देखील आवडीनं आणि त्याला चवीनं खातात पण हे गवत जसं परिपक्व अवस्थेकडे जातं त्यावेळी जनावरांच्या नाकाला काटे टोचू लागतात त्यामुळे परिपक्व झालेलं हे गवत जनावर खात नाहीत गवत कोवळं असल्यानं जनावरांच्या चाऱ्यामुळे शेतकऱ्यांना आकर्षक वाटतं पण परिपक्व झालं की त्याचा त्रास होतो या गवतामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट्स खनिज यांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होत असल्याचंही मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय या गवतावर सखोल संशोधन होणं आवश्यक आहे नाहीतर भविष्यात शेतकऱ्यांना खूप त्रास देणारं गवत म्हणून हे उदयाला येईल असा अंदाज शेतकरी सांगतायत आता या सगळ्या कारणांमुळे त्याला भाजप गवत म्हणायला सुरुवात केली आहे अर्थात याला राजकीय संदर्भ सुद्धा आहे दोन हजार नंतर जसं भाजप सर्वत्र पसरलं तसंच हे गवतही सर्वत्र पसरलं सुरुवातीला या गवताचा आणि भाजपचा काही विशेष ताण वाटला नाही उलट याचा फायदाच होईल असं वाटणारे शेतकरी आता मात्र या दोघांनाही वैतागले आहेत म्हणून त्यांनी या गवताला भाजप गवत असं नाव दिलंय असंही तरुण शेतकरी सांगतात याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या भागात या गवताला काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध अॅग्रो वन डॉट कॉम ला अवश्य भेट द्या